आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गुरुदत्ताचा उस्पीक परिसंवाद कार्यक्रम शेतकऱ्यांना ठरतो उपयुक्त. शेतकऱ्यांना एकरी उत्पादन वाढीसाठी मिळते तज्ञाचे मार्गदर्शन. टाकळीवाडी येथील श्री गुरुदत्त साखर कारखान्यामार्फत विविध ऊस पिकाच्या योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जातात. आज आपण कृषी क्रांती कार्यक्रमात पाहणार आहोत गुरुदत्त साखर कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांचे एकरी ऊसाचे उत्पादन वाढीसाठी आयोजित केलेला ऊस पीक परिसंवाद कार्यक्रम. श्री गुरुदत्त साखर कारखान्याच्या वतीने वर्षभरात शेतकऱ्यांचे एकरी 100 टनावर उत्पादन वाढीसाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर सुरेश माने पाटील यांचे ऊस पिकांवर परिसंवाद कार्यक्रम आयोजन केले जाते. गुरुदत्ताच्या वतीने आडसाली पूर्व हंगामी सुरू व खोडवा या पीक हंगामानुसार परिसंवादाचे आयोजन केले जाते. सध्या खोडव्याचा हंगाम सुरू असल्याने ऊस पीक परिसंवादातून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर सुरेश माने पाटील यांनी खोडवा व्यवस्थापनात विविध घटकांचे महत्व सांगितले आहे. खोडव्यामध्ये पाचटाचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं हे सांगण्यापूर्वी पाचट रानात का ठेवायचं हा मुद्दा समजून घेतला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, एकरामध्ये 3 ते 4 टन पाचट निघतं. ते 3 ते 4 टन पाचट जर रानामध्ये आपण ठेवलं, आच्छादन केलं, मल्चिंग केलं, तर त्याच्यापासून 2 ते 2.5 टन खत रानाला मिळतं. आणि जे खत रानाला मिळतं त्यामध्ये नत्र आहे, स्फुरद आहे, पालाश आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, सल्फर आहे, सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. हे सगळे घटक त्याच पाचटाचे घटक सगळे त्या पिकाला मिळतात. थोडक्यात 3 ते 3.5-4 टन पाचट रानामध्ये कुजल्यानंतर 2 ते 2.5 टन खत रानाला मिळतं. मगाशी सांगितल्याप्रमाणे 30 ते 40% पाण्यामध्ये बचत होते. खोडव्यामध्ये सरासरी पाट पाण्याच्या शेतकऱ्यांना 25 ते 35 पाण्याच्या पाळ्या लागतात. तुम्ही त्या रानामध्ये जर पाचट ठेवलेलं असेल तर त्या रानामध्ये तुम्हाला 15 ते 16 पाण्याच्या पाळ्यामध्ये पीक निघतं. जवळजवळ 10 पाण्याच्या पाळ्यामध्ये बचत करण्याचं काम पाचट करतं. म्हणून ज्या जमिनीमध्ये पाण्याचा वापर जास्त झाल्यामुळे जमिनी बिघडतात त्या ठिकाणी आपल्याला कमी पाण्यामध्ये खोडव्याचं पीक घेणं शक्य होतं. ते पाचटाची किमया आहे. खोडवा ऊस पीक परिसंवाद कार्यक्रमात बोलताना डॉक्टर सुरेश माने पाटील यांनी खोडवा चांगला फुटण्यासाठी ऊसाच्या बुडक्यांची छाटणी योग्य प्रकारे करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. अवजार बाजारामध्ये आलेला आहे. या अवजाराचा वापर करत असताना, जमिनीलगत बुडक्यांची छाटणी करत असताना माझा बोर्ड दिसतंय एवढं 1 ते 2 इंच अवजार वरंब्याच्या खाली गेलं पाहिजे, घुसलं पाहिजे आणि बुडक्या छाटण्याचं काम झालं पाहिजे. तुमच्या वरंब्यावर असणारं बेट उन्मळून बाजूला पडलं पाहिजे. शेजारच्या शेतकऱ्यांनी म्हणलं पाहिजे, काय बाबा यावर्षी ऊस मोडतो का काय, अशा पद्धतीनं बुडक्या छाटण्याचं काम झालं पाहिजे. त्यावेळी जमिनीच्या खालनं बाहेर येणारे जे खोंबर आहेत अंगठ्यासारखे ऊस बाहेर पडतात आणि तो ऊस 2-2.5 किलोचा बनतो. म्हणून आपल्याला ऊसाची संख्या वाढवायची आहे, सक्षम ऊस जन्माला घालायचा आहे. म्हणून जमिनीच्या खाली 2 इंच जाऊन बुडक्या छाटण्याचं काम करायचं आहे. बरेच शेतकरी त्या अवजारवाल्याला सांगतात, अरे ती बेट उचकुटून निघतील, वरून घे वरून घे. यामध्ये बारकावे आम्ही शोधले नाहीत. काळ्या जमिनीमध्ये तुम्ही बिंदास 2 इंच खाली जाऊन बुडक्या छाटा. एवढंच मी म्हणेन की हलक्या जमिनी असतील त्या ठिकाणी बुडक्या छाटण्याचा अवजार चालवू नका. बेट जर हलली तर त्या ठिकाणी खोडव्यावरती खूप मोठा परिणाम होतो. गुरुदत्ताच्या ऊस पीक परिसंवादामध्ये डॉक्टर सुरेश माने पाटील यांनी 1 टन ऊसासाठी आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारच्या खतांची आकडेवारी शेतकऱ्यांना सांगितली. 1 टन ऊसाच्या निर्मितीसाठी 2.5 किलो येण लागतो. 1.250 किलो म्हणजे 1.25 किलो स्फुरद लागतो आणि 1.5 किलो पालाश लागतो. 2.5 किलो एन
सव्वा किलो पी आणि दीड किलो के या पद्धतीनं खताचा डोस देत असताना शाश्वत 75 ते 80 टन ऊसाच्या उत्पादनासाठी शेतकरी मित्रांनो आत्ता सांगितलेला बेस डोळ्यासमोर ठेवा आणि 200, 100, 120 साठी खताचा डोस किती पडला पाहिजे साध्या सोप्या भाषेमध्ये मी बसल्या बसल्या आकडेवारी तुमच्या समोर काढलेली आहे ती सांगतो. आत्ता सांगितल्याप्रमाणे पहिला खताचा डोस 2 पोती युरिया, 1 पोत अमोनियम सल्फेट, 3 पोती 10, 26, 26 महादन टोटलचं 1 बॅग, त्रिमूर्ती सेंद्रिय खताच्या 3 ते 5 बॅगा, गांडूळ खत 3 ते 5 बॅगा, तंबाखूची 150 ते 200 किलो आणि त्याच्या जोडीला मेटारायझमची पावडर 10 किलो किंवा दाणेदार क्लोरोपायरीफॉस 10 किलो हा पहिला खताचा डोस 500 किलो शेणखतामध्ये मिसळून टाकला गेला पाहिजे. गुरुदत्त साखर कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध ऊस विकासाच्या योजना खूप चांगल्या असून शेतकरी बांधवांनी त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन डॉक्टर सुरेश माने पाटील यांनी केले आहे. गुरुदत्त शुगरच्या माध्यमातून मी ऊस पीक परिसंवादासाठी गेली 5 वर्ष या कारखान्यावरती आणि कारखान्याच्या परिसरामध्ये येत आहे. गुरुदत्त शुगर हा साखर कारखाना शेतकऱ्यांसाठी खूप मोठं काम करतो आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं आमच्या शेतकरी मित्रांसाठी जे जमिनीमधला सेंद्रिय कर्प वाढवण्यासाठी त्रिमूर्ती सेंद्रिय खत जे आहे त्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणामध्ये करतो आहे. त्याच्यामुळं आमच्या जमिनीमधला सेंद्रिय कर्प वाढवण्यासाठी मदत होत आहे, उत्पादन वाढवण्यासाठी मदत होत आहे. त्याचबरोबर गांडूळ खत आमच्या ह्या शेतकरी मित्रांना एकराला 3 ते 5 बॅगापर्यंत गांडूळ खत पुरवठा करण्याचं कामसुद्धा करतो आणि ते सुद्धा एक प्रकारचं उत्तम सेंद्रिय खत असल्यामुळं त्याचाही फायदा आमच्या शेतकरी मित्रांना मिळतो. आणि जमिनीमध्ये उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढली पाहिजे यासाठी गुरुदत्त साखर कारखाना त्रिमूर्ती जैविक खतं जे आहेत त्यामध्ये ॲझोटोबॅक्टर आहे, ॲसिटोबॅक्टर आहे, स्फुरद विरघळणारे जीवाणू आहेत, पोटॅश मोबिलायझर जीवाणू आहेत, ट्रायकोडर्मा व्हायरिडी आहे, बिव्हेरिया वॅशियाना आहे, मेटारायझियम आहे. हे सर्व प्रकारचे जीवाणू अतिशय स्वस्त दरामध्ये एकरी 1 लिटर 150 रुपये या प्रमाणामध्ये ते शेतकऱ्यांना पुरवठा करत आहेत. त्यामुळं आमच्या जमिनीमधल्या टाकलेले खतं पिकाला उपलब्ध होण्यासाठी त्याचा फार मोठा परिणाम होतो आहे. त्याचबरोबर गुरुदत्त साखर कारखाना आमच्या शेतकरी मित्रांसाठी ठिबक सिंचनाची सोय करतो आहे. हे जवळजवळ 1 एकराला 8,000 रुपयाची सबसिडी देतो आहे. त्याचबरोबर जी मार्जिन मनी आहे ती सुद्धा शेतकऱ्यांना भरून देत नाही, सगळा साखर कारखाना भरतोय, आमच्या शेतकऱ्यांना लोन उपलब्ध करून देत आहे. आणि ठिबक सिंचनामुळे सुद्धा आमच्या परिसरामधल्या 50% पाण्यामध्ये बचत होऊन जमिनीची नासाडी थांबवण्याचं कार्य उत्तमरित्या गुरुदत्त साखर कारखाना करतोय. गुरुदत्त साखर कारखान्याने शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेले ऊस पीक परिसंवाद कार्यक्रमातून आमच्या एकरी उत्पादनात वाढ झाल्याने असे ऊस पीक परिसंवाद आम्हाला फायदेशीर ठरत असल्याचे मत जांभळीचे शेतकरी कृष्णात चव्हाण तसेच भुपनाचे शेतकरी जगन्नाथ जाधव यांनी व्यक्त केले. माझं नाव कृष्णा रामचंद्र चव्हाण जांभळी. काय माहिती सांगायची तुम्हाला गुरुदत्त बद्दल किंवा ऊसाबद्दल? गुरुदत्त कारखाना शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादन वाढीसाठी वारंवार विभागवार अशा परिसंवाद घेत असतात आणि त्या परिसंवादाच्या बरोबरच जे काय त्या ऊस तज्ज्ञांनी जे काही सांगितलेलं असतं त्या पद्धतीनं ते सूक्ष्म अन्न घटक असू द्यात किंवा ते वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया असू द्यात किंवा अतिशय चांगल्या पद्धतीची जीवाणू खतं असू द्यात हे सगळं पुरवण्याचं काम गुरुदत्त कारखाना हा वेळच्या वेळी करत असतो. आणि ह्या माध्यमातून ह्या परिसंवादाच्या माध्यमातून जे काय शेतकऱ्यांच्यामध्ये प्रत्येक पिकाबद्दल किंवा जमिनीच्या शक्तीबद्दल जे काय हे जे असतंय म्हणजे अज्ञान असतंय ते अज्ञान दूर करण्याचा आणि त्या निमित्तानं उत्पादन वाढीचं जे काही मार्गदर्शन असतात ते अत्यंत चांगलं. जगन्नाथ नाना जाधव बोलणार. शुगर लिमिटेड टाकळवाडी ऊस पीक परिषदेला आज वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटचे मानेसाहेब यांनी परिसंवादामध्ये खोडवा ऊस पिकाचं नियोजन याबद्दल जे मार्गदर्शन केलं आणि ते त्या बहुमत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचं मार्गदर्शन अगदी ऊस खोडवा पीक उत्पादन वाढीसाठी नक्कीच लाभदायी ठरेल. आणि गुरुदत्त शुगर लिमिटेडची जी उत्पादनं आहेत की सूक्ष्मजीवाणू आणि त्यांची खते त्याचा जो डोस आहे त्यांचा डोस हा अत्यंत चांगल्या प्रमाणे आहे आणि त्यांचा डोस वापरल्यामुळं आमचं नक्कीच खोड्याचं उत्पादन वाढलेलं आहे
आणि त्यांचा डोस वापरून उत्पादन वाढवून घ्यावं अशी मी शेतकऱ्यांना विनंती करतो. श्री गुरुदत्त साखर कारखान्याच्या वतीने वर्षभरात शेतकऱ्यांचे एकरी 100 टनावर उत्पादन वाढीसाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर सुरेश माने पाटील यांचे ऊस पिकांवर परिसंवाद कार्यक्रम आयोजन केले जाते.